नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे, तुमचा नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या जाहिरातीबद्दलची माहिती पाहणार आहोत ती आहे सिव्हिलियन ग्रुप सी HQ वेस्टर्न कमांडमध्ये वेगवेगळ्या पदांची भरती निघालेली आहे त्याबाबतची संपूर्ण माहिती. तर त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा. तर पहा मित्रांनो, पहिली जी पोस्ट आहे ती आहे वार्डसहायिका. वार्डसहायिकेची जागा निघालेली आहे आणि कोणत्या डिव्हिजनमध्ये जागा आहे, कोणत्या युनिटमध्ये जागा आहे तुम्ही यामध्ये पाहू शकता आणि कोणत्या कासाठी किती जागा आहे तुम्ही यामध्ये पाहू शकता. हे वार्डसहायिकेची पोस्ट आहे मित्रांनो आणि या जागा ज्या ते युनिटनुसार दिलेल्या आहे. ठीक आहे, वार्डसहायिकेच्या पोस्ट यामध्ये या ठिकाणी 12 वार्डसहायिकेच्या पोस्ट दिलेल्या आहे. तुम्ही यामध्ये संपूर्ण जागा जी आहे वार्डसहायिकेच्या पाहू शकता. कोणत्या युनिटमध्ये तुम्हाला अर्ज भरायचा आहे त्यानुसार यामध्ये जागा दिलेली आहे आणि कोणत्या कासाठी किती जागा आहे हे पण यामध्ये दिलेले आहे. टोटल जागा ज्या वार्डसहायिकेच्या ते आहे 51 जागा. तर दुसरी जी पोस्ट आहे ते आहे हेल्थ इन्स्पेक्टर. याच्या एकूण जागा ज्या आहे त्या 19 जागा आहे. ठीक आहे, आणि कोणत्या डिव्हिजनसाठी किती जागा आहे आणि त्यासाठी किती जागा आहे तुम्हाला यामध्ये दिसून जाईल. ठीक आहे, ह्या दोन प्रकारच्या पोस्ट दिलेल्या आहे. पहिली पोस्ट आहे वार्डसहायिका आणि दुसरी पोस्ट आहे हेल्थ इन्स्पेक्टर. तर वार्डसहायिकाची जी पात्रता मागितली तर मागितली 10वी पास. 10वी पास विद्यार्थी यासाठी अप्लाय करू शकतात वार्डसहायिका. ठीक आहे, 10वी पास विद्यार्थी यासाठी अप्लाय करू शकतात. आणि दुसरी जी पोस्ट आहे हेल्थ इन्स्पेक्टर, याची जी पात्रता मागितली ती मागितली आहे 10वी पास आणि तुम्हाला सर्टिफिकेट मागितलेलं आहे सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्सचं. ठीक आहे, 10वी पास आणि सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्सचं सर्टिफिकेट असणे गरजेचं आहे हेल्थ इन्स्पेक्टरसाठी. वार्डसहायिकासाठी 10वी पास असेल तर यासाठी अप्लाय करता येतो. तर याची जी वयोमर्यादा ठरवत आलेली आहे ते आहे वार्डसहायिकेसाठी 18 ते 25 वर्षापर्यंत आणि हेल्थ इन्स्पेक्टरसाठी 18 ते 27 वर्षापर्यंत. वार्डसहायिकेला 18 ते 25 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे आणि हेल्थ इन्स्पेक्टरला 18 ते 27 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे. त्यामध्ये SC ST ला 5 वर्ष अधिक करायचे आणि OBC ला 3 वर्ष अधिक करायचे. ही वयोमर्यादा तुमची 23 मे 2022 ठरवण्यात आलेली आहे. तर पहा मित्रांनो, तुम्हाला अर्जासोबत कोणकोणते डॉक्युमेंट पाठवायचे आहे तर पहा, ऑल कॅन्डिडेट मस्ट इन्क्लूड, म्हणजे तुम्हाला एक स्वतःचा नाव पत्ता असलेला लिफाफा अर्जासोबत पाठवायचा आहे आणि तुम्हाला 100 रुपये फी पण भरावी लागेल. 100 रुपये फी भरायची पोस्टल ऑर्डर स्वरूपात. कोणत्या नावाने पोस्टल ऑर्डर काढायची हे या ठिकाणी दिलेलं आहे. 100 रुपये तुम्हाला पोस्टल ऑर्डर काढायची आहे आणि पोस्टल ऑर्डर या नावाने काढायची. द कमांडंट दिलेला आहे, कमांडंट या नावाने तुम्हाला पोस्टल ऑर्डर काढायची आहे आणि अर्जासोबत सेल्फ ॲड्रेस एक लिफाफा जास्तीचा पाठवायचा. तसेच अर्जासोबत जास्तीचे फोटो पण या ठिकाणी मागितलेले आहे. ठीक आहे, अर्जासोबत डॉक्युमेंट पाठवाल ते सेल्फ अटेस्टेड करून पाठवायचे आहे. एज्युकेशन सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट, कॉपी ऑफ PPO, डिस्चार्ज बुक. ठीक आहे, सर्व तुम्हाला डॉक्युमेंट पाठवावं लागेल. डिस्चार्ज बुक हे जे आहे एक सर्व्हिसमॅनसाठी आहे. ठीक आहे, आणि तुम्हाला बर्थ सर्टिफिकेट, डोमिसाईल सर्टिफिकेट, नॅशनॅलिटी सर्टिफिकेट, इंडियन पासपोर्ट हे सर्व तुम्हाला डॉक्युमेंट अर्जासोबत पाठवणे गरजेचं आहे. आणि ज्या पॉकेटमध्ये तुम्ही अर्ज पाठवाल त्या पॉकेटच्या वर कॅपिटल लेटरमध्ये लिहायचं अप्लिकेशन फॉर दी पोस्ट ऑफ, पदाचं नाव ऑन द टॉप. म्हणजे ज्या पॉकेटमध्ये तुम्ही अर्ज पाठवाल त्या पॉकेटच्या वर कॅपिटल लेटरमध्ये लिहायचं अप्लिकेशन फॉर दी पोस्ट ऑफ, पदाचं नाव आणि कंसात तुमची कॅटेगरी लिहायची. ठीक आहे मित्रांनो, ही संपूर्ण माहिती सविस्तर वाचायची आणि नंतर अर्ज भरायचा. तर पहा मित्रांनो, या दोन्ही पदासाठी तुमची परीक्षा होणार आहे. परीक्षा सिलेबस पहा, जनरल इंडियन रिजनिंग पेपर 1, पेपर 2 पर जनरल अवेअरनेस, पेपर 3 जनरल इंग्लिश, पेपर 4 नंबरिकल ॲप्टिट्यूड. हे 4 सब्जेक्ट राहणार आहे तुम्हाला पेपर, म्हणजे 4 पेपर राहणार आहे तुम्हाला वार्डसहायिक आणि हेल्थ इन्स्पेक्टरला. पेपर वनला जो सिलेबस दिलेला आहे पेपर 1 साठी 25 क्वेश्चन 25 मार्क्स, पेपर 2 50 क्वेश्चन 50 मार्क्स, पेपर 3 50 क्वेश्चन 50 मार्क्स आणि पेपर 4 25 क्वेश्चन 25 मार्क्स. असा तुमचा 150 मार्क्सचा पेपर राहणार आहे आणि वेळ आहे 2 तासाचा. तर पहा मित्रांनो, हा जो अर्ज आहे तुम्हाला रजिस्टर किंवा स्पीड पोस्टनेच पाठवायचा, साध्या पोस्टाने अर्ज पाठवायचा नाही. आणि पत्ता दिलेला हरियाणाचा पत्ता आहे, या पत्त्यावर तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे. रजिस्टर पोस्ट करायचा किंवा स्पीड पोस्टने करायचा. आणि ही अंतिम तारीख जी आहे ती आहे 23 मे. 23 मेपर्यंत तुमचा अर्ज दिलेल्या पत्त्यावर पोचला पाहिजे, लक्षात ठेवायचं. 23 मे ची अंतिम तारीख आहे. त्या प्रकारे सिव्हिलियन ग्रुप HQ वेस्टर्न कमांडबाबतची संपूर्ण माहिती दिलेली आहे. तुम्हाला या जाहिरातीबाबत सविस्तर माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही सोमेश्वर नोकरी संदर्भ टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं, त्यावर तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल. टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल किंवा खाली वेबसाईट दिलेली आहे, या वेबसाईटवर जाऊन पण तुम्ही सविस्तर माहिती पाहू शकता. ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.